आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद। सर, आपल्या ह्या शैक्षणिक वाटचालीमध्ये अतिशय शून्यातून सर्व संस्था निर्माण केली, अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, हजारो विद्यार्थी तिथे आपल्या हाताखालून गेले, त्याकडे बघताना आपल्याला काय समाधान वाटतं? निश्चितपणे जसं तळेगाव या गावांच्या जवळपासच्या सगळ्या गावांचा नागरिकांचा तिथल्या विद्यार्थ्यांचा मला पूर्ण अभिमान आहे। त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी खरोखर निरागस होते आणि सामाजिक कार्य करताना शैक्षणिक कार्य करताना त्या विद्यार्थ्यांना साठी जे जे काही प्रकारे उपक्रम ते सर्व राबवत विद्यार्थी देखील खूपच छान विद्यार्थी चांगले विद्यार्थी इथले निश्चितपणे तयार झाले। आता एक गमतीची गोष्ट सांगतो की ज्यावेळी मी तळेगावला कामाला सुरुवात केली त्याला पाचवी सहावीची विद्यार्थिनी पत्रिका घेऊन यायची, तर माझं लग्न आहे माझ्या लग्नाला या, तर पाचवी सहावीची विद्यार्थिनी लग्नाला बोलवते म्हटल्यानंतर तर थोडं आश्चर्य असं वाटायचं की लग्नाचा वय नुसतं लहान असं कसं, आणि म्हणून मी एक निश्चय केला की इथल्या मुलींना शिकवलं पाहिजे, विद्यार्थिनीचं शिक्षणाचं प्रमाण मात्र मी वाढवलं आणि ते जवळजवळ म्हणजे 28-30% नेलं। साधारणपणे आदिवासी भागात 8-10% असतं, परंतु पुढे पुढे ते 50% वाढलं, म्हणजे विद्यार्थिनी शिकू लागल्या, म्हणजे 12वीपर्यंत शिक्षण जे आहे ते विद्यार्थिनी घेऊ लागले। हीच माझ्या दृष्टीने थोडं जमेची गोष्ट झाली, कारण जे 5-6 ते लग्नाला तयार व्हायचे पालक ते न होता विद्यार्थिनी देखील 12वीपर्यंत किमान कक्षेत शिकू लागला, ही विशेष गोष्ट झाली आदिवासी भागातली। अर्थात विद्यार्थी देखील खूप काही पुढे गेले, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। होणारा तर मी पहिल्यांदा तुझंच नाव सांगेल की सुनील खान भावे हा माझा विद्यार्थी, दोन्ही भाऊ मला आठवतो आजही। वडील माझ्या कार्यालयात आले आणि म्हणाले की या दोन भावांना सुनील आणि विराज यांना मी पातूरला घेऊन जातो आहे, आणि मी त्यांना विचारलं काय घेऊन जात आहात, तर त्यांना असं वाटायचं की सातपूरला याच्यापेक्षा तळेगावपेक्षा शिक्षणाची सोय उत्तम होईल। आता त्यांचा दोष काहीच नाही, कुठलाही पालक हाच विचार करतात की आपल्या मुलांना उत्तम शिक्षण कुठे मिळेल चांगलं, त्याप्रमाणे त्यांनी विचार केला आणि मला सांगितलं, तर मी त्यांना समजून सांगितलं की तिथे देखील त्यांना उत्तम शिक्षण मिळेल, तुम्ही त्याची काळजी करू नका, सातपूरला जसं शिक्षण दिलं जातं तसं तिथे शिक्षण देखील उत्तम आहे, चांगलं शिकवतील, तुम्ही इथून नेण्याचा प्रयत्न करू नका, आणि त्यांनी ऐकलं। त्यांनी ऐकलं ही खरोखर माझ्यासाठी ते चांगली गोष्ट झाली, कारण दोन चांगले उत्तम विद्यार्थी जे आहेत ते घडले या तळेगावमुळे आणि शिक्षकांच्यामुळे। आज सुनीलचा मला अभिमान असा आहे की तो जागतिक पातळीवरचा लिडरशिपमध्ये त्याची निवड होऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये म्हणजे जगातल्या टॉप लिडर्समध्ये त्याचं नाव म्हटलं गेलं, असा तळेगावचा विद्यार्थीचा म्हणजे मरवून आलेला विद्यार्थी जागतिक पातळीवर जातो ही अभिमानाची गोष्ट आहे। एकदा सुनीलच्या कार्यालयाला मी भेट दिली होती आणि त्याचं संगणकाचं काम चालू होतं, बोलता बोलता मी असं म्हणाल होतो माझा विचार नेहमी लहान नाही, तर मी नेहमीच मोठा विचार करत गेलो। मी त्याला म्हटलं बघ विचारून जागतिक पातळीवर सुद्धा जाता येईल तुला, असा एक विचार त्याला मांडला होता। अर्थात तो प्रगतीशील विचारांचा असल्यामुळे खूप त्यांनी प्रगती केली, विशेषतः त्यांनी जो बहुभाषिक शब्दकोश केला हा महाराष्ट्राला ही आगळीवेगळी देण आहे, ती विद्यार्थ्यांच्यासाठी तर आहेच आहे, पालकांच्यासाठी आहे आणि कुणाही व्यक्तीसाठी आहे। त्याचबरोबर संस्कृतचा कोश केला, त्याचबरोबर शैक्षणिक याच्यामध्ये देखील खूप निळ्या प्रकारच्या कमित्यांमध्ये काम करून आता संस्थामध्ये देखील त्यांनी सामाजिक कार्य फार मोठ्या प्रकारचं केलं आणि त्याचे विचार देखील असेच जागतिक शैक्षणिक विचारामध्ये आपण काय करू शकतो, आपल्या देशामध्ये नवीन विचार कोणते असू शकतो अशा स्वरूपाचा सातत्याने विचार करत असतो, त्याच्या स्वरूपाचे संवाद वारंवार समाजाशी देखील संवाद करत असतो, त्यातून त्याची तळमळ विद्यार्थ्यांच्यासाठी पालक वर्गासाठी आणि संस्थांच्यासाठी ही दिसून येते। सुनीलचा जसा अभिमान आहे तसाच विलास देखील न्यायाधीश झालेला आहे, मध्ये मध्यंतरी बँकेत अचानक आमची गाठ झाली कोविडच्या काळात, मी आमरण बसलेलो होतो पण
आपुलकीने खूप आपुलकीने बोलला. आम्ही काही त्याच्या जीवनातले माझ्या संबंधातले प्रसंग सुद्धा देखील सांगले दिले. तर तो असेल किंवा रमेश सारखा विद्यार्थी जो पुढे इन्स्पेक्टर झाला, रमेशच्या विद्यार्थीने आले माझ्याकडे, पालक आले माझ्याकडे प्रवेश घ्यायला, त्याला मार्क वगैरे कमी होते. मी पालकांकडे रमेश तू जर सामायिक परीक्षेत पास होऊन दाखवलं तर मी तुला या शाळेत ठेवी, नाहीतर मी तुला काढून टाकी. तर त्याचे पालक म्हणाले हो चालेल चालेल, तू रमेशही म्हणाला चालेल. परंतु तो कुठेही आले नाही, उत्तम तयार झालं म्हणून काम करतो. आणखी दाते नावाचे इन्स्पेक्टर झालेले आहेत, पुष्कळ विद्यार्थी आहेत, महान कार्यकर्ते आहेत, कोणी सीए झालेले आहेत, कोणी डॉक्टर झालेले आहेत, वकील माझ्या माहित म्हणून खूप विद्यार्थी दिलेल्या क्षेत्रात महिला देखील विद्यार्थी देखील बँकांमध्ये आहेत, अधिकारी आहेत. असं आता मला सर्वांची नावं आठवणं शक्य नाही, परंतु तळेगाव सारख्या छोट्याशा गावात राहून देखील आपलं शैक्षणिक क्षेत्र वाढत नाही होत, सामाजिक क्षेत्र देखील सरपंच कितीतरी झालेले आहेत, नेते झालेले आहेत, निर्णया सामाजिक संस्थांवर कार्य करत आहेत, निर्णया ट्रस्टीशिपवर काम करत आहेत. ही कवडी केवढी गौरवाची गोष्ट आहे तळेगावला आणि तळेगावच्या शाळेसाठी देखील, ही अभिमानाची गोष्ट आहे. तर किती चांगले विद्यार्थी, छान विद्यार्थी तळेगाव मधून निर्माण झाले किंवा तळेगावच्या शाळेतून निर्माण झाले, आणि त्यामुळे मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. आयुष्यामध्ये त्यांनी सतत पुढे जात राहावं आणि आपला ठसा तळेगावचा ठसा महाराष्ट्रभर आणि भारतभर आणि जगभर निर्माण करावा अशी माझी मनीषा आहे, इच्छा आहे आणि करतील याची खात्री आहे. कारण माझा विद्यार्थी कुठेही अपेक्षा होणार नाही, कुठेही अपेक्षा होणार नाही जगात. असं मान जर कुठे नाही फेकलं तर चार पावलांवर पडतं. तसं हे विद्यार्थी कुठेही असेल तर ते अपयशी कधीच होणार नाही याची खात्री आहे. मला त्यांचा फार कमी मान. शिक्षक देखील नेहमी प्रगती करत गेले आपल्या विद्यालयामध्ये, त्याचा देखील फार कमी मान असा आहे की त्यांचंही त्यांनी सामाजिक वर्तुळ हे वाढवत नेलं. मी कुणालाही अडवलं नाही, माझ्या शिक्षकांना सांगितले की पुढे जा, जास्तीत जास्त शिका आणि जास्तीत जास्त मोठे व्हा. मोठे झालं तर त्याचा लाभ विद्यालयाला पण मिळावे. त्याप्रमाणे गोराणे असतील ते MSc झाले मुक्त विद्यापीठामार्फत, PhD झाले आणि PhD होऊन निवडत नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून देखील काम करा. म्हणजे त्यांनी त्यांचं वर्तुळ वाढवलं, म्हणजे तो देखील अभिमान आहे की माझे शिक्षक जे आहेत ते देखील आता जवळजवळ 3-4 ठिकाणी आपल्या इतकंच शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत, त्यांचा देखील अभिमान आहे. त्याचबरोबर ठाकरे मॅडम फक्त एसओपी डिअर होत्या, पण त्या शिकत गेल्या आणि एम ए झाल्या आणि त्यांचं देखील सांस्कृतिक वर्तुळ त्यांनी वाढवलं. म्हणजे विशेषतः वक्तृत्व स्पर्धा असतील, नाट्य स्पर्धा असतील, नाटकांमध्ये काम करणं असेल, भूमिका करणं असेल, तर अशा तऱ्हेच्या सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांनी आपला पाया जो आहे तो मजबूत केला. नंतर महाजन नावाचे शिक्षक होते, SSC डिअर होते, पण इंग्रजी घेऊन MA झाले आणि MA झाल्यानंतर त्यांनी आपले प्रगती केले, त्याचा लाभ देखील या विद्यार्थ्यांना मिळाला. तर असं निंबेकर ते देखील आपली प्रगती करत करत हे MA झाले, MED झाले. हे दोन्ही विद्यार्थी जे आहेत, दोन्ही निंबेकर, सुखा निंबेकर, ज्ञानेश्वर निंबेकर हे शाळेतील विद्यार्थी आणि आज तिथे शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून काम करतायत. तर या शिक्षकाने देखील आपली प्रगती केली हे तर देखील मला अभिमान आहे. याचं कारण आहे शिक्षकाने त्यांनी लहान राहू नये. मी नेहमी सांगायचं तुम्ही कुठला तरी असा छंद बाळगा की ज्यामुळे तुमचं नाव हे तुम्हाला आनंददायी असं घेता येईल आणि आनंददायी वाटेल. त्यामुळे त्यांनी देखील निळ्या प्रकारे आपला व्यासंग जो आहे तो वाढवला आणि त्या व्यासंगाप्रमाणे तेही मोठे होतील, त्याचा अभिमान आहे. सर, मला इथे सांगावंसं वाटतं की आपले विद्यार्थी पुणे विद्यार्थीगृह, विद्याप्रशाला, तळेगाव इंजिनिअरी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतायत. आपल्या समाधानातच खरं आमचं समाधान आहे. आमच्यासाठी तीच मोठी शाबासकी आहे आणि तेच मोठं समाधान आहे. खरं तर आमच्यासाठी आपण एक चालतं बोलतं विद्यापीठच होतात आणि आपलं सगळं शैक्षणिक जीवन, सामाजिक कार्य, त्याच्यानंतर संघटन, साहित्यिक, अशावेळी व्यक्तिगत विकास किंवा व्यक्तिगत जीवन आपलं कसं राहिलं, म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी, सिनेमा पाहणं, संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं, काय विरंगुळा छंद, याबद्दल थोडक्यात व्यक्तिगत जीवनाबद्दल माहिती
आम्हाला मिळाली तर आम्ही त्याचा उपयोग आमच्या जीवनात करू शकतो. आता माझ्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि एवढ्या सगळ्या संस्थांमध्ये काम केल्यानंतर कसं काय तुम्ही सगळ्याचं जीवन सांभाळलं हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय होतं की ज्यावेळा आपण एखाद्या कामामध्ये झुकून देऊन काम करतो त्यावेळेस झुकून देऊन काम करताना मग व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन एक रूप होऊन जातं बऱ्याच वेळा. आता तळेगाव सारख्या ठिकाणी काम करायचं, उत्तम काम करायचं, चांगलं काम करायचं आणि मनापासून काम करायचं एकदा ठरवल्यानंतर मग सातत्याने 24 तास धोक्यामध्ये तोच विचार की इथे काय देता येईल मला. म्हणजे मी घरी आलो तरी माझ्या धोक्यामध्ये ते विचार असायचे की काय आणखी नवीन देता येईल, इथे काय नवीन करता येईल हे सातत्याने विचार असायचे, ते चिंतन असायचं. ते एक चिंतन झालं की सामाजिक क्षेत्राला चिंतन म्हणा, माझ्या व्यक्तिगत जीवनाचं चिंतन म्हणा, हे चिंतन चालू असायचं. सुदैवाने काय झालं की माझी पत्नी डॉक्टर अशा ताई कुलकर्णी ही ज्यावेळा लग्न झालं त्यावेळा माझ्या सासऱ्यांनी मला असं विचारलं की तिला शिक्षणाची खूप आवड आहे आणि तिचं शिक्षण थांबू नये असं मला वाटतं. मी त्यांना म्हणालो मी तुम्हाला शपथ देतो शिक्षण थांबणार तर माहीत नाही पण मी उच्च शिक्षणासाठी निश्चित प्रयत्न करेन. त्याप्रमाणे एम ए केलं त्यांनी, नंतर शिक्षकाची नोकरी केली, शिक्षकाची नोकरी अतिशय तळमळ केली, झोकून देऊन केली. त्यांनी देखील हा विचार ठेवला की विद्यार्थी आदर्श कसा असला पाहिजे, संस्कारशील कसा असला पाहिजे, विद्यार्थिनीला दैनंदिन जीवन तिच्या लग्नानंतर सुद्धा सुव्यवस्थित कसं होईल, कुठल्या कुठल्या गोष्टींना प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, कुठल्या कुठल्या गोष्टींना कसं कसं वागावं लागतं, अशा स्वरूपाचे विचार देखील या प्रकाराने त्याने देखील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील आपलं सामाजिक वर्तुळ वाढवलं, त्यांना देखील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळाला, त्यांना देखील निर्णय संस्थांचे पुरस्कार मिळाले, सार्वजनिक वाचनाचा पुरस्कार मिळाला, रोटरी क्लबचा पुरस्कार मिळाला, संस्थेच्या माजी विद्यार्थी मंडळाचा पुरस्कार मिळाला, असे खूप पुरस्कार त्यांना देखील मिळाले. परंतु त्याही कायम जमिनीवर राहिल्या. याचं कारण असं आहे की ज्या अवस्थेतून आपण आलो आहोत, ज्यांच्यासाठी आलो आहोत, ज्यांच्यासाठी आलो आहोत हा तर महत्वाचा गोष्ट आहे की ते ज्या पद्धतीचे आहेत त्या पद्धतीचे राहिल्याशिवाय आपल्याला एका आत्म्याशी दुसऱ्या आत्म्याचा संबंध प्रस्थापित नाही करता येणार. आणि म्हणून तसंच राहिलो, तसंच राहत गेलो, राहत गेलो, तसं त्याही राहत गेलो. त्याही एसएससी बोर्डाच्या निर्णय कमिट्यांवर होत्या, अभ्यास मंडळांवर होत्या. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की वाचनाची आवड त्यांची, एम ए मराठी, पीएचडी आणि आध्यात्मिक आवड, आमची आवड एक असल्यामुळे आम्हाला कॉन्फ्लिक्ट, वैचारिक कॉन्फ्लिक्ट हा झाला नाही कधी. उलट चर्चा करायला आनंद वाटायचा, आम्ही साहित्यिक विनोद सुद्धा करायचो एकमेकांवर. त्यामुळे एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने आम्ही आनंद घ्यायचो. आमचा पुस्तकातलं एखादा वाक्य असेल, एखाद्या लेखकाचे विचार असतील, त्या विचारावर चर्चा करायचो किंवा पुस्तकावर चर्चा करायचो. तो करतोय अजूनही एखादी गोष्ट आवडली तर जो उपलब्ध वेळ मिळेल तो उपलब्ध वेळ मिळेल तो असा चांगला घडवायचो निश्चितपणे. दुसरी गोष्ट तो उपलब्ध वेळ मला मिळत गेला. मुलांमध्ये मी घडवलं, माझी मुलं म्हणजे एक मला दोन मुलं, एक मोठी मुलगी आहे तिचं नाव अकल्पिता जाणवकर, ती पुण्याला आहे, ती डॉक्टर झाली, आयुर्वेदामधली एम डी आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, अतिशय उत्तम प्रॅक्टिस करते. तिच्यावर देखील संस्कार असे केले की तुझ्या पायावर तू भक्कम होऊन राहिली पाहिजे. तिला मेडिकल कॉलेजला असताना 6 महिने मुद्दाम वसतिगृहात ठेवलं, गावात असूनही वसतिगृहात याच्यासाठी ठेवलं की तुला स्वतःचं जीवन कसं असतं, कामं कशी करावी लागतात, स्वतः कसं करावं लागतं, काय करावं लागतं हे कळायला पाहिजे. आपलं जीवन आपल्याला काय काय मर्यादा पडतात ह्या पण कळायला पाहिजे. त्यामुळे तिला मन वसतिगृहात ठेवलं. तिचे मिस्टर आर्किटेक्ट आहेत, ते चांगले प्रॅक्टिस करतात. त्या दोघांना एक मुलगा आहे, तो आता 12वी झाला आहे, मेडिकलसाठी प्रयत्न चालू आहेत. तर ही माझी मुलगी साहित्यिक आहे, तिने एक पुस्तक लिहिलेलं आहे प्रवास वर्णनात्मक,
चांगली उत्कृष्ट वक्ता आहे. दुसरी गोष्ट, तिला चित्रकलेची आवड आहे. मधुबनी शैलीतली चित्र अप्रतिम काढते. एक मुलगा लहान, तिच्यापेक्षा लहान जो आहे तो अभिषेक नाशिककर, तो त्याचं नाव नाशिककर, मुलीचं नाशिककर लावलं. तर कुलकर्णी यांचं खरं नाव नाही आहे, ते उपनाव आलेलं आहे. नाशिकला जन्म झाला म्हणून नाशिककर नाव लावलं. तर अभिषेक एमटेक आहे, अर्बन प्लॅनिंग मध्ये एमटेक केलं, आर्किटेक्ट आहे, बीआरच आहे. त्याला साहित्याची आवड आहे. त्याला एक मुलगा आहे, तो फोर्थला आहे. आणि तो इतका अतिशय सिन्सिअर, इतकं सिन्सिअर मुलगा की त्याला सांगायचं तू अभ्यास करू नका अजिबात. म्हणजे पालकांना सांगावं लागायचं, अभ्यासाला घोस, अभ्यासाला घोस. मी याला बोलते समजायचं, इतका करू नको तू अभ्यास, बस झाला ठेवून द्या. असा सिन्सिअर आहे. तर अशी कौटुंबिक पार्श्वभूमी. माझे आई वडील जे आहेत, आणि 92 वर्षी इथं निधन झालं. वडिलांचं 85 वर्षी निधन झालं. वडील अतिशय माझे पातिकृतीचे होते, अतिशय सज्जन होते. आई शिकलेली नव्हती, परंतु संस्कार चांगले दिले. त्या सगळ्यात ही कौटुंबिक पार्श्वभूमी माझी. त्या सगळ्याच्यात दुसरी गोष्ट आहे, त्यात समाधान म्हणत जायचं ही मन भूमिका पहिल्यांदा. म्हणजे विचार दोन प्रकाराने करायचे. एक, तळाला आपण कुठे जाऊ शकतो, वर कुठे जाऊ शकतो. आता जर आपण रेट काढली तर इन बिटवीन आपण कुठेतरी असतो. इन बिटवीन कुठेतरी असतो म्हणजे आपण तळाला नाही, कुठेतरी वर आहोत म्हणून आनंद आहे. वर अजून पोहोचतो नाही, ते पोहोचतो ना. त्यामुळे समाधानाची गोष्ट जी आहे ती कायम राहते. तर खूप हायस्ट आपण पॉईंट मनात आधीपासून ठेवला आणि खालचा विचारच केला नाही, आणि हायस्ट पॉईंट नाही मिळाला तर फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते, निराणी नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे म्हणून मी दोन्ही बाजून पॉईंट विचार करायला पाहिजे. त्यामुळे मी नेहमीच समाधानी राहिलो, आनंदी राहिलो. जे मिळत गेलं सद्गुरूंच्या ईश्वराच्या कृपेने मिळत गेलं, प्रयत्नाने मिळत गेलं. त्यामुळे समाधान जे आहे ते आनंदासाठीच आहे. जे मिळत गेलं आता कौटुंबिक वाद होतात होतात, प्रत्येकाच्या घरात होतात, भांडायला भांडायला पण होतात. तर ते तात्पुरते असतात. मुख्य म्हणजे दोन्ही प्रगल्भ असल्यामुळे एक आहे की कौटुंबिक जीवनामध्ये जर संघर्ष झाला तर कुणीतरी एकाने माघार घ्यावी, म्हणजे कौटुंबिक व्यवस्था सुरळीत करत असते. काय प्रसंगी कधीही माघार नव्हतं, प्रसंगी कधी माघार जाते. त्यामुळे कौटुंबिक जीवन जे ते सुरळीत त्यांना वाटतं. आणि पुढे पुढे काय होतं, पुढे पुढे हे जीवन सामाजिक होऊन राहतं. सामाजिक होऊन राहतं, ते व्यक्तिगत राहतच नाही. तर ती देखील शेकडो प्रवचन तिची देखील झालेली आहे. उत्तम प्रवचनकार आहे. आणि मी तिकडे प्रोत्साहन दिलेलं आहे की तू बोल, हे विचार बोलून बोलू शकते. चल हे करू शकतेस, जे काय पाहिजे ते तू उपलब्ध होईल, निश्चितपणे होईल, काही काळजी नाही. आणि समाधानी वृत्ती तिची पण आहे. कधीही आयुष्यात असं मागितलं नाही हे पाहिजे म्हणून. त्यामुळे मिळत आनंद गेलं, अपेक्षेपेक्षा जास्त मिळत जातो, त्यामुळे आनंद मिळत जातो. ते आयुष्य कधीही कधी अशाच प्रकारचा स्वयंपाक करून वाढ असं कधीही आयुष्यात सांगितलेलं नाही. याचं कारण असेल तो अर्थ उत्तमच आहे ना, छानच आहे ना, आणि खरोखर छान असतो. त्यामुळे कधीही जीवनाच्या बाबतीत कुरकुर नाही, कशा बाबतीत कुरकुर नाही, काळजीही नाही, आनंद नेहमी. त्यामुळे तुझं कौतुक म्हणजे आनंदी राहिलाय, मदत शिकली, प्लीज समाधान मिळायचं. हे तितकं खरं आहे की सुरुवातीच्या काळात माझं सामाजिक क्षेत्रातलं हे हा अधिक गेला, खूप गेला. कौटुंबिक काळ हा कमी मी गेलो, पण पुढे कौटुंबिक काळ हा थोडा वाढला. परंतु खूप वेळ द्यायला पाहिजे. तो कसा विकार नाही करत, मी सामाजिक जीवनामध्ये खूप रमकांत झाले होतो.
जीवनाच्या ते बाळा नेलं होतं. लोक ही थेट माझं एक जन हे थेट माझं एक विद्यार्थी हेच माझं एक असा एक गोष्ट करून जावला आणि ते एक समाज जीवन हे लसन असत. आजही गप्पा बसत नाही सामाजिक कार्य तिथे लोक तिथे करतो काही ठराय गेले परमेश्वर आणले पाहिजे ते आनंदाने होऊन गेले काही ठराय पाहिजे झालं तर ठीक असेल नाही असं काही आपण म्हणालात की सामाजिक कार्य हे खरं तर एक व्यसन असतं आणि त्यात आपण खूप रममान होतात. परंतु आपल्या अर्धांगिणी ज्या मॅडम त्याही त्यांचंही पाठबळ खूप मिळालं त्यामुळे त्यांनी ती कमी राहू दिली नाही आणि त्यामुळे कुटुंबाकडेही खूप चांगलं लक्ष देऊन म्हणजे कौटुंबिक आयुष्यामध्ये देखील यशस्वी आहात, सामाजिक कार्यामध्ये देखील किंवा आयुष्यामध्ये यशस्वी आहात. आम्ही खरंच भाग्यवान आहोत आपल्यासारखे शिक्षक. पण जर तळेगावला या ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागात आला नसतात तर आमचं आयुष्य काय असतं याचा विचार देखील आम्ही करू शकत नाही. तर जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या आयुष्याबद्दल म्हणजे त्या परिसरातल्या हजारो विद्यार्थ्यांना ज्यावेळी स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायचा असेल त्यावेळी आपल्याला वगळून आम्ही आमच्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. आपला अनुभव खूप मोठा आहे आणि एक शिक्षण क्षेत्रातील सामाजिक उद्योजक या अर्थाने मी आपल्याकडे बघतो. तर माझा प्रश्न असा आहे की आत्ताच्या आधुनिक जगतामध्ये पालक तसेच विद्यार्थी आणि सोबत नवीन पिढीचे जे शिक्षक आहेत या सर्वांसाठी आपण काय विशेषत्वाने सांगू शकाल सर? सुनील, आजची सामाजिक परिस्थिती आहे खूप बदललेली आहे आणि जगामध्ये तांत्रिकदृष्ट्या देखील खूप बदल घडत गेलेले आहेत. म्हणजे 50 वर्षापूर्वीची परिस्थिती आज राहिलेली नाही. तर 50 वर्षापूर्वीची शिक्षण व्यवस्था आणि आजची शिक्षण व्यवस्था जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. त्यामुळे आजचा विद्यार्थी जो आहे हा चोखंदळ झालेला आहे, स्मार्ट झालेला आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी ग्रामीण भागातले जर असतील तर त्याच्यासाठी मी एवढंच सांगेन की आपण ग्रामीण भागात आहात याचा न्यूनगंड अजिबात बाळगू नका. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, कमीपणा बाळगला कारण नाही. याच कारण असं आहे की परवा ते बातमी वाचली म्हणजे हा गाडी वरचा माणूस मुलगा कलेक्टर झाला किंवा करणाऱ्याचा मुलगा जो आहे तो IAS अधिकारी झाला असे निराळे उदाहरणं जी आहेत ती पाहिला का ग्रामीण भागातलं मुलं देखील आणि जगात नेतृत्व करू शकतात. त्यामुळे शिक्षणाकडे मात्र लक्ष द्यायला पाहिजे. शिक्षण हे घ्यायलाच पाहिजे त्याशिवाय नाही. समजा की आपली शेती तरी असेल आणि नाही समजा तर आपण शेती करू बाबा उद्योग करू व्यवसाय करू असा जरी असला तरी शिक्षण हे तर पाहिजेत ना प्रत्येक गोष्टीला. समजा व्यवसाय करायचा असला ना ते शिक्षण आवश्यक आहे. शेती करायची असेल तरी शिक्षण आवश्यक आहे. कारण जर तुम्ही BSc अग्री असाल, अग्रिकल्चर मध्ये तुम्ही पदवी मिळवलेली असेल किंवा पदव्युत्तर असेल तर उत्तम शेती करू शकाल तांत्रिक दृष्टिकोनातून. म्हणून शिक्षण हे कुठल्याही गोष्टीसाठी आवश्यकच आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करू शकेल की ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांनी आहे त्या परिस्थितीत अभ्यासाकडे लक्ष देऊन आपण शिक्षण पूर्ण करा. कष्ट आपण आता केले तर पुढे फळ चांगले मिळतील. त्यामुळे जर गणित इंग्रजी चांगलं असेल, सायन्स चांगलं असेल तर जरूर विज्ञान शाखेकडे प्रवेश घ्या. विज्ञान शाखेकडे घेत तर तुम्ही तांत्रिक शिक्षणाकडे जाऊ शकाल, टेक्निकल शिक्षणाकडे जाऊ शकाल, इंजिनियर डॉक्टर वगैरे होऊ शकाल किंवा स्वतःचे चांगले व्यवसाय देखील करू शकाल, कंपनी काढू शकाल. फक्त एकच आहे की पालकांना न फसवता. मी शाळेत
मी अभ्यास करतो पण करत नाही त्याच असं करू नका, मन लावून अभ्यास करा. आज तुम्ही पाय भरले तुमचे चांगले केले ना तर उत्तम नागरिक व्हाल, उत्तम मोठे व्हाल. ते शिक्षणाची जोड पाहिजे त्याच्याशिवाय शक्य नाही आहे. आणि म्हणून आता समजा तुम्ही अकरावी बारावीपर्यंत फक्त शिकलात तर मग काय करणार, अवघड ना. आपल्या वाटा आपण बंद करतो तर आपल्या वाटा एक मोकळ करायच्या असतील, अनेक रस्ते आपल्याला पाहिजे असतील तर शिक्षण हे आवश्यक आहे. तर शिक्षणाचा पाया भक्कम करा. जो पुस्तक कमी असेल तर ती कोणाकडून तुम्ही ती उचली घ्या, फोन करा. अंदाजाला वेळ मिळत असेल रात्री बस आठे बसा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवू, व्यायाम करून शिक्षण मात्र पूर्ण करा. ऑनलाईन शिक्षण जे आहे ते ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे, त्यामुळे आता आपण त्या बाबतीत अशिक्षित होऊ शकत नाही. आपल्याला या गोष्टी आता तांत्रिक गोष्टी माहीत करून घ्यायला लागतात, त्या माहीत झालेही असतील करून घ्यायला पाहिजे, टेक्नॉ सर्व व्हायला पाहिजे. आणि अजूनच तंत्रज्ञान जे ते अजून घेतलं पाहिजे, त्या तंत्रज्ञानाशी आपण जोडून घेतलं पाहिजे. आणि आपण आयुष्यामध्ये तरी ध्येय बघा, आयुष्यात मोठं होण्याचं ध्येय व्हायला आणि मोठं व्हा तुमच्यासाठी मला शुभेच्छा. पालक जे आहेत ते ग्रामीण भागातले असो शहरी भागात, परंतु विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांचं लक्ष असलं पाहिजे. याचं काय आहे की पूर्वी पालकांना म्हणजे 6-7, 7-8 मुलं असायची, त्यामुळे कुठला मुलगा आपल्या कोणत्या वर्गात शिकतोय हे अशी परिस्थिती होती. आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्या मुलांची शिक्षण होत राहायची. काका म्हणा, मावशी म्हणा, कोणीतरी आपलं देखरेख करायची किंवा मुलंमुली व्हायची. पण आता परिस्थिती अशी नाही आहे. आता विभक्त कुटुंब पद्धती झाल्यामुळे आणि मुलांची संख्या कमी झाली, 1 किंवा 2 अशी परिस्थिती असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे पालकांनी लक्ष दिलंच पाहिजे. तो वेळेवर अभ्यास करतो की नाही, अभ्यासाला बसतो की नाही, जर अवघड विषय आहे क्लास लावतो का. आता पैसा समजा कमी पडतो काही वेळा, ग्रामीण भागाच्या लोकांना पडू शकतो, काही वेळा शहरातल्याही लोकांना पडू शकतो. परंतु थोडेसे काबाड कष्ट करून, अतिरिक्त काम करून, थोडीशी मिळकत वाढवून, तसं की उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊन आपण मुलांना शिकवलंच पाहिजे. कारण त्यांचा पाया जर भक्कम केला तर पुढे जीवनामध्ये ते यशस्वी होतील, ते चांगले मार्गाला लागतील, त्यांचं जीवन सुखमय होईल. मुलांचं जीवन सुखमय होणं हाच पालकांचा आनंद असतो ना, तेच आपलं धन आहे ना, तीच आपली दौलत आहे ना. बाकीची धन दौलत काही राहत नाही, काही राहत नाही, म्हणजे कापणी ते सोडून जात. पण त्यांचं शिक्षण जे आहे, त्यांना दिलेले संस्कार जे आहेत, ते त्यांची पिढ्यात पिढ्या पुढे जाणार आहेत, ते वाढणार आहेत, ते मोठे होणार आहेत आयुष्यामध्ये. त्यामुळे पालकांनी एक तर विद्यार्थ्यांचं जीवन, आपल्या पाल्यांचं जीवन घडवण्यासाठी संस्कार द्यावेत, त्यांना वेळ द्यावा, त्यांच्याशी संवाद करावा. संवादाचं लॅकिंग, संवाद नसणं ही आजच्या घडीची फार मोठी गोष्ट घडलेली आहे आणि ती चुकीची आहे. मुलांशी संवादच नाही, याचं कारण दूरदर्शन घरात आल्यापासून आपण ज्या ड्युटीवरून येतो, कामावरून येतो, त्या दूरदर्शनच्या मध्ये वेळ घालवतो, मोबाईलवर वेळ घालवतो. पण मुलांकडे बोलण्याशी बोलण्याचा वेळ देत नाही. ती आणि ती ज्या जीवनामध्ये आवश्यक आहे, या वाढत्या जीवनामध्ये लहान वयामध्ये पालकांच्या संवादाची फार गरज आहे. कारण त्यावेळा त्यांना प्रेमाची गरज असते. मग जर तुम्ही वेळ दिला नाही तर ते बाहेर शोधतात, तर तसं होऊ नये म्हणून आपल्या मुलांच्याकडे प्रेमाने. आता 2 प्रकारचे पालक असतात, दाब तपक्षा करून बाकी ते दोन रपाटे मारतात, तसं करू नये. तसं करणं चुकीचं आहे. दाब तपक्षा हे मनात रम जाईल त्यांच्या, प्रेमाने सांगा, समजून सांगा त्यांच्या जीवनाचं हित कशात आहे, त्यांचं भलं कशात आहे, ते प्रेमळपणाने सांगा. जर आई वडिलांपैकी कोणी रागवणार असेल तर एक कोणीतरी अतिशय नम्रतेने त्यांच्याशी वागा. म्हणजे दुसऱ्याने रागावं बघा असं म्हणत नाही, पण कोणीतरी ते प्रामाणिकपणे प्रेमाने सांभाळावं पाहिजे.
दोघे रागवणारे असेल तर पाल्यांचं काय होईल? तो स्वतः कामा नाही, तो प्रेमाने त्यांना जवळ घ्या, प्रेमाने त्यांना समजून सांगा. हां, चांगलं घडलं तर त्यांचं कौतुक मनापासून करा, त्यांना शाबासकी द्या. त्यांचं कौतुक केलं की त्यांना जगातलं मोठं बक्षीस मिळाल्याचा आनंद होतो. बरेचसे फलक असे असतात, त्यांनी एखादं केलं काही तर तिथं चुकलं नाही, त्याच्यामुळे चांगलं झालं असतं. अरे असं न सांगता त्यांनी जे चांगलं केलं त्याच्याबद्दल उत्तम बोला ना, त्याच्याबद्दल उत्तम सांगा ना, त्याच्यात दोष कशाला काढता? तर पालकांनी हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलंच पाहिजे. तो चांगला घडत गेला, चांगलं वाचन करत गेला, त्याला निराळ्या प्रकारची पुस्तकं वाचवा घ्या, निराळ्या प्रकारची व्याख्याते ऐकवा त्याला, ते संघाच तिथे घेऊन जा बरोबर, निराळ्या प्रकारची पुस्तकं त्याला उपलब्ध करून द्या गावी. तर आता खेडेगावात नाही पुस्तकं उपलब्ध झाली, वाचनालय त्याला नेण्याचं साठी करा, शाळेचं वाचनालय उपलब्ध करून द्या त्याला. तुम्ही शाळेत जा आणि सांगा, जरी तुम्ही अशिक्षक मुलगा असलात तर शाळेला घरी येऊन सांगा की याला पुस्तकं वाचायला देते चांगले पुस्तकं, ते देऊ शकतील. शाळेतल्या ग्रंथालयातली पुस्तकं ती वाचायला देऊ शकतील, मुख्य म्हणजे. आणि त्यांनी देखील निराळ्या प्रकारचं शिक्षण खेडेगावातल्या प्रकारे देखील घेतलं पाहिजे. आता त्यांच्याजवळ मोबाईल आहे, त्यामुळे मोबाईलवरून त्यांनाही अनेक गोष्टी कळू शकतात, काय चाललं आहे त्यांना कळू शकतं, टीव्हीवरून अनेक गोष्टी कळू शकतात, त्यामुळे त्या खूप सुधारणा निश्चितपणे झालेली आहे. तर माझी विनंती एवढी आहे पालकांना, आपल्या पाल्यावर प्रेम करत, त्याला सक्षम कर, त्याला वय प्रसंगी अडचण आली किती होती करत, मग ती आता करून नका की पुढे मोठा झाला तर तोच मला सांभाळेल आयुष्यभर, ही अपेक्षा न ठेवता तुम्ही त्याला मदत करा. कारण काय आहे, तुमचं त्याचं जीवन जे आहे ना, त्याचं जीवन त्याच्यात असे संस्कार असेल त्याप्रमाणे घडतं. असे पुष्कळ उदाहरणं पाहिजे की मुलांना विचार पालकांना, आता मुलांचा होऊ शकतो, मुलांचे पालकांना आई वडिलांना देव मानलेला असतं लहानपणी, मोठेपणी का मानत मग मग संसार होतो का करतात का? नाही, स्वार्थ बाळावतो तो, मुलांच्या मनावर तो जो स्वार्थ बाळावतो ना, तो स्वार्थ नसला पाहिजे. आणि पालकाने देखील वेगळ्याच पेनाने निर्व्याज प्रेमाने हे सगळं करा. अगदी पाल्य आपल्याला शेवटपर्यंत त्यांनी हात द्यायला पाहिजे, खरं आहे, अपेक्षा चुकीची नाही, आणि पाल्याने तर तसं करायला पाहिजे. समजा तसं झालंच नाही तर आपण फार मोठ्या अपेक्षा बळवू नये असं मला वाटतं त्याच्या पालकांना. आणि पालकांना देखील तांत्रिक ज्ञान जे ते मिळवावं आणि ते देखील पाल्यांपर्यंत पोहोचवावं. नवीन नवीन पाहिजे शाळेत जाऊन विचारावं, मुलाची प्रगती विचारावी, बरा आहे ना, कुठे चूक होते याची, स्वभाव घ्यायला कसा आहे, काय बदल घडायला पाहिजे याच्यात, असं जागरूक करा, जागरूक करा. एवढं नवीन पिढीचे शिक्षक जे आहे ना, तर शिक्षक काही वेळा काय होतं, बऱ्याच वेळा अपघाताने शिक्षक होतात. आता पूर्वी असं होतं की बघ काय ठीक आहे मास्तर होऊन जा, म्हणजे काही जमलं नाही तू मास्तर होऊन जा, अशी जी पाण्याची दृष्टी होती ना ती चुकीचीच होती. परंतु समजा तशी काही झाली असती किंवा काही खरोखर आवडीने झाली असते, काही इतरांच्या प्रेरणेने झाले असते. आता परदेशामध्ये शिक्षकाला अत्युच्च मान आहे, म्हणजे अधिक घनिष्ठ सारखा मान दिला जातो, कारण देशाचं भवितव्य घडवणारे जे शिक्षक आहेत त्याचा सन्मान मोठ्या प्रमाणावर केला जातो. तो सन्मान आपल्याकडे नाही दिला जात, ती एक खंत आहे. मास्तर म्हणून संबोधलं जातं म्हणजे, आणि त्याचं चित्रण जे आहे ना चित्रपटातून किंवा इतर माध्यमातून ते देखील एवढं उत्तम केलं जात नाही. खरं म्हणजे ही सामाजिक दृष्टी बदलायला पाहिजे, प्रशासनाची दृष्टी बदलायला पाहिजे की शिक्षक हा केवळ शिक्षक नाही आहे, एक जीवन घडवणारा हा प्राणी आहे, एक एक जीवन घडवतो. म्हणजे एखादी मुशीत झालेली वस्तू जी ओतलेली वस्तू सुटली तर परत मुशीत घालून नवीन बनवता येते. आणि विद्यार्थी एकदा जो काही बनला तर तसं बनवता येईल, त्यामुळे त्यासाठी शिक्षक आत्मीयतेने प्रयत्न करतात, प्रेमाने प्रयत्न करतात. तसे कुठल्या माध्यमातून का होईना आपण शिक्षक झालेलो आहोत ना, मग एकदा का शिक्षकाचं व्रत आपण अंगीकारलं तर प्रामाणिकपणे त्या व्यवसायाशी एक निष्ठ राहणं
ही महत्वाची गोष्ट आहे. मग आणि आपल्या समाजाने देखील तो दृष्टिकोन बाळगला पाहिजे की नाही, की घर पिढी घडवणारी ही जी मंडळी आहे त्यांचा मान सन्मानात ठेवायला पाहिजे. ठीक आहे ना, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला मी त्याच्यावर मोठी गोष्ट झाली असते ना पण ठीक आहे. ते टाळी दिली हातावर की ठीक आहे बाबा तू सांग. पण समाजाकडून ज्या टाळ्या मिळतात ना, विद्यार्थ्यांकडून ज्या टाळ्या मिळतात ना, त्या फार महत्वाच्या आहेत शिक्षकांना मी सांगू इच्छितो. त्याचं जीवन यशस्वी झालं हे तेवढं मोठा पुरस्कार आहे आपल्यासाठीचा. आणि त्या पुरस्कारासाठी आपण काम करतो की नाही. आणि आपण इतर व्यवसायांपेक्षा किती उत्तम व्यवसायामध्ये आहोत, किती पवित्र व्यवसायामध्ये आहोत. खरोखर ईश्वर मानत असाल तर ईश्वराचे किती आभार मानायला पाहिजे, धन्यवाद द्यायला पाहिजे की ईश्वरा जीवन फुलवण्याचं काम मला दिलं, फुलं उमलण्याचं काम मला दिलेलं आहे, या कळ्या माझ्या हातात दिलेल्या आहे. त्यांच्या उमलण्यासाठी जसे हवा लागते, सूर्यप्रकाश लागतो, जसं जीवन रस लागतो, तसं हे सगळं शिक्षणाचं जीवन रस, संसाराचं जीवन रस, काव्या प्रसंगी आर्थिक जीवन रस या मुलांना मी देतो, त्यातून यांना फुलवतो प्रामाणिकपणे. म्हणजे असं मी पाहिलेलं आहे की इकडे घंटेला हात लागणारे लागला की शिक्षकाचा एक पाय टांग टाकून सायकलवर टोल पडला की दुसरी टांग टाकली सायकल निघाली, असे मी पाहिलेलं आहे. रेंगाळतात का शाळा सुटल्यानंतर शिक्षक? नाही. तर संवाद करण्याचं खरं त्यावेळेस साधन येते, कोणाच्या काही अडचणी आहेत का, कोणाला बोलायचं का माझ्याशी, कोणाला समजून घेता येईल का? कारण काय आता आपण शाळेत गेलं वर्ग सुरू झाला, मधली सुट्टी झाली, जेवण झालं, शाळा सुट्टी निघून जातो. तर काही तास आपण मुलांच्या संवादासाठी ठेवले पाहिजेत, काय अडचणी ते समजून घेतल्या पाहिजेत, काय उपक्रम करता येतील नवे नवे याचा विचार केला पाहिजे. कारण शिक्षणाचं क्रांत आपण करतोच, धडे तर आपण शिकवतोच किंवा शिक्षणाला मदत करत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण अपडेट राहिलं पाहिजे. समजा एखादा नाट्यप्रवेश असेल, तो नाट्यप्रवेश ज्या नाटकाचा असेल ते नाटक तुम्ही वाचलंच आपण, तर ते वाचावं. ते वाचावायच्या साठी की ते आपल्याला पूर्ण समजलं म्हणजे आपल्याला आपल्या चार गोष्टी अधिकच्या सांगता येतील आणि हा प्रवेश नेमका कुठे आलेला आहे हे सांगता येईल, केवढा मुलांना आनंद घेता येईल. एखाद्या नाटकाचा परिच्छेद आपण शिकवतो, तो परिच्छेद कुठल्या पुस्तकाचा आहे, त्या लेखकाचा परिचय काय, ते दिलेला चार ओळींचा परिचय आज पुरेसा आहे का, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तो लेखक समजून घ्यायचा आहे का. तर हा देखील छंदच आहे ना, हा असला पाहिजे आपल्याला. म्हणजे अधिक ज्ञान घेणार पाठ्यपुस्तकांखेरीत ते असलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आपलं वाचन विज्ञानाचे असेल विज्ञानाचं, इतिहासाचे असेल इतिहासाचं, जे आवडीचं असेल ते वाचन केलं पाहिजे. वर्षातून किमान 100 पुस्तक 50 पुस्तक आपण वाचले पाहिजे. महिन्याला किमान एका दुसरं पुस्तक ते वाचलं पाहिजे आपण. म्हणजे काय होईल की आपल्या आवडीचं जे क्षेत्र आहे ना, ते आवडीचं क्षेत्र जे आपण अपडेट करत राहतो, आपलं ज्ञान वाढत राहतं, ते मुलांना पोचतं, आपल्याला पण पोचतो ना. इतिहास आणि विज्ञानाच्या शिक्षकांना मी विनंती करू इच्छितो की जे जे नवीन संशोधन झाले आहे ना, त्याची माहिती वृत्तपत्रातून मासिकातून वगैरे येत असते ना, ती पण आपण घेत राहिली. म्हणजे आपल्या धड्याच्या संदर्भातला जो भाग असतो ना, त्यात पुढे काय झालेलं आहे हे पण आपण जाणून घेतो तर अधिक चांगलं. क्वचितच तरी नवीन नवीन संशोधन येत असतात. हे खरं आहे की आपलं कुटुंब सांभाळणं, आपला संसार सांभाळणं, आपल्या संसाराला वेळ देणं हे महत्वाचं आहे, त्या तुम्ही ते नाकारत नाही, हे असायलाच पाहिजे. परंतु जो जो वेळ जसा जसा देत राहील तसा तसा वेळ आपल्या व्यवसायाशी आपण दिला पाहिजे. कारण आपण उत्तम शिक्षक असू ना, तर आपण प्रकाशमान सूर्य असू. कारण सूर्य जसा प्रकाश येत राहतो ना अव्याजपणे, कशाची अपेक्षा न ठेवता, तसं अव्याजपणे आपण ज्ञान देत राहू. पुढे आलं ना, तोंडाने भरून घेतलं घेऊन गेलं पाहिजे आणि आपल्याजवळ ते
कुणाची ओंजळ भरेल एवढं हटकत पाहिजे. कुणाची ओंजळ किती मोठी असेल किती लहान असेल हा बाब बोला, परंतु त्याला काहीतरी ओंजळ भरून घेता येईल असं आपलं एखाद्या विषयाचं विशेष ज्ञान आपल्याला वाटलं पाहिजे. मी कुठला तरी छंद असा असला पाहिजे की खूप ज्ञान जेव्हा त्याच्यातलं मागच्या त्यातलं कदाचित त्यातून तुम्हाला लिखाणाची प्रेरणा मिळेल, कदाचित पुस्तकांची निर्मिती होईल, कदाचित नवनिर्मिती काहीतरी होईल, नवीन प्रकल्प निर्माण होईल, कदाचित अभिनेते व्हाल, वैज्ञानिक व्हाल, नवीन शोध लावाल असं होऊ शकतं. तर माझी विनंती आहे आपण या सर्व क्षेत्रामध्ये आपण शिक्षित झालो ना या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला उत्तम मिळालेलं. आपण गुरुला काय म्हणतो, ईश्वर मानतो ना, गुरु ब्रह्मा म्हणतो, गुरु ब्रह्मा तर ब्रह्मा मानतो तर मी ईश्वर मानतो. तर ईश्वर मानणाऱ्या लोकांना इतके गुणांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करावा, न पोहोचता आलं शिक एक तरी त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा, जास्तीत जास्त तो मार्ग पुढे आपण न्यावा आणि जीवन यशस्वी करावं, कुटुंबाचं जीवन यशस्वी करावं, आपल्या मुलांना संस्कार द्यावे, आपल्या स्वतःच्या मुलांवर देखील त्यांना संस्कार करावे आणि उत्तम जीवन आपण व्यतीत करावं आणि सुखा समाधानाने राहावं असं मला वाटतं. आणि आनंद ठेवा, कायम आनंदी राहा, कितीही संकट राहिलं, कितीही समस्या मोठी राहिली, चेहऱ्यावर हसू ठेवा, कारण ती हास्य जे आहे ना 50% समस्या कमी करते. आपली कुठलीही समस्या आणि आपल्या जीवनावर आपल्या चेहऱ्यावर जर हसू असेल तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू राहील कायम. आपण जर दुःखी चेहऱ्याने गेलो तर विद्यार्थ्यांचे चेहरे दुःखी होतील, त्यांना वाईट वाटेल आणि त्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम होईल. त्यामुळे आनंदी राहा, स्वतः दुःख असू कदाचित काही वेळा काही प्रसंगी ते विसरायचं, आनंदी चेहरा ठेवायचा काय आनंद आणि त्या आनंदाचा तुमच्या जीवनावर देखील आनंदी परिणाम होईल. तुमच्या शरीरातल्या ग्रंथी आनंदी होतील, पेशी आनंदी होतील, जीवन आनंदमय होईल. याच्यापेक्षा नाही काय सांगावं. धन्यवाद. आपल्या शब्दा शब्दामागे जाणवतंय आपली तळमळ आणि जितक्या पोटतिडकीने आपण सांगतायत आणि त्यातनं एक गोष्ट सारखी सारखी अधोरेखित होते ती अशी की माणसाने आजीवन विद्यार्थी असावं, मग तो शिक्षक असो, पालक असो किंवा विद्यार्थी असो. आणि आपण हे फक्त सांगत नाही आहेत तर स्वतःसुद्धा ते विद्यार्थी व्रत, आजीवन विद्यार्थी व्रत आपण स्वतः घेतलेलं आहे. आपला हा पूर्ण बालपणापासूनचा पुढे शिक्षण, नंतर नोकरी, व्यवसाय, सामाजिक कार्य, साहित्यिक, व्यक्तिगत आयुष्य, त्यामध्ये आध्यात्मिक विचारधारा, हे ऐकताना अचंबित होण्यासारखं सगळं आहे. खरं तर आज मला आपल्याला ऐकताना हजारो ग्रंथांचं एकदम वाचन केलं असा अनुभव मला येतो आहे. आपल्यासारखा एक ज्ञानयोगी, कर्मयोगी आमच्या परिसरामध्ये आपल्या स्वरूपाने आला आणि आपण एक खंत व्यक्त केली की संवाद हल्लीच्या आधुनिक जगतामध्ये, धावपळीच्या किंवा स्पर्धेच्या युगामध्ये संवाद राहिला नाही आहे, कमी होत चालला आहे. मग तो संवाद शिक्षका शिक्षकांमधील असेल, विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमधील असेल, पालका पालकांमधील असेल किंवा आणखी विद्यार्थी शिक्षक पालक यांमधील असेल, तर हा संवाद वाढावा याच दृष्टीने हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे, विद्यार्थी शिक्षक संवाद. माणूस असाच आहे की हा संवाद वाढावा आणि हे जे नातं आहे विद्यार्थी शिक्षकाचं, तर हे फक्त विद्यार्थी शिक्षकापर्यंत न राहता ते गुरु शिष्यामध्ये परावर्तित व्हावं या दृष्टीने आपण हा उपक्रम केला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण आज ज्या पद्धतीने आमच्यासोबत आपला जीवन प्रवास आम्हाला सांगितला, जे हजारो ग्रंथ वाचून मिळणार नाही असं मार्गदर्शन आम्हाला केलं, सर हीच प्रार्थना आहे की आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो. खूप छान उपक्रम आहे आणि असा विचार मनात येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सुसंवाद घडून आणणं आणि त्यांना काही अनुभवाचे बोल ऐकून त्यांचं जीवन प्रगती पथावर नेणं, विकासशील होणं आणि संस्कार घडवणं एवढी मोठी गोष्ट आहे, एवढी मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. त्याचं कारण असं आहे की हा थॉट येणं, हा विचार घेणं
हीच मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ती प्रत्यक्षात आणते ही फार महत्वाची गोष्ट आहे. तिचे मनपूर्वक अभिनंदन. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनात साधारणतः आपले शिक्षक आपल्याला फक्त एक शिक्षक म्हणूनच माहीत असतात. परंतु शिक्षकापलीकडे तेही एक व्यक्तीच असतात. त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व असते. इतरांसारखेच तेही अनेक अडी अडचणींचा सामना करत स्वतःच्या आयुष्यात उभे राहिलेले असतात आणि अनेक प्रकारच्या संघर्षासोबतच स्वतःला सिद्ध करत पुढे जात असतात. क्वचितच अपघाताने तर बहुतांशी ठरवून ते शिक्षक झालेले असतात. त्यामागची त्यांची भूमिका काय असते, आपले शिक्षक कुठे शिकले असतील, त्यावेळी त्यांची शाळा कशी असेल, त्यांचे शिक्षक कसे असतील, त्यावेळी त्यांचे गुरुजी अथवा बाई त्यांना शिक्षा करत असतील का, असे एक ना अनेक प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात असतात. परंतु शालेय जीवनात त्यांची उत्तर मिळवायची मात्र राहून जातात. पुढे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यात बराच काळ जातो. आपली पुढची पिढी त्यांचे शिक्षण सुरू असताना नकळत आपल्याला आपल्या शालेय जीवनाची आठवण होते, आपली शाळा आठवते आणि आठवतात ते आपले शिक्षक. परंतु यावेळी प्रश्न मात्र वेगळे असतात. आपले शिक्षक कुठे असतील, काय करत असतील, कसे असतील? खरं तर हे सगळे प्रश्न म्हणजे केवळ एक माध्यम असतं. खरं असतं ते हे की आपल्याला आपल्या शिक्षकांची आतून खूप आठवण झालेली असते. त्यांच्या नजरेचा ओझरता का होईना पण एक स्पर्श आपल्याला हवा असतो. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपले कान असुसलेले असतात. मग विचार कसला करताय, उचला फोन, बोला आपल्या शिक्षकांशी आणि दोघांच्या संमतीने तो रेकॉर्ड करा आणि आपला विद्यार्थी शिक्षक संवाद पाठवा आमच्याकडे. विद्यार्थी शिक्षक संवाद व्यासपीठाची निर्मिती करण्यामागे विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं नवीन पिढीला कळावं, वृद्धिंगत व्हावं ही सद्भावना आहे. आता पूर्वीसारखे विद्यार्थी राहिले नाहीत, आता पूर्वीसारखे शिक्षकही राहिले नाहीत अशी ओरड आपल्याला सर्वत्र ऐकायला येते, हो की नाही? हल्ली विद्यार्थी शिक्षकांचं असलेलं पवित्र नातं प्रतिस्पर्ध्यामध्ये, तर शिक्षक आणि पालक हा संबंध जवळजवळ शत्रुत्वात परावर्तित झाला आहे की काय असं वाटतं. यावर उत्तर काय? तर विद्यार्थी शिक्षक यामध्ये असलेलं पवित्र नातं हे नवीन विद्यार्थी शिक्षक पिढीमध्ये रुजवणे, वृद्धिंगत करणे हे होय. इतिहास सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असते. अनेक थोरामोठ्यांची यासाठी उदाहरणं आहेत. विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठामध्ये कोणीही विद्यार्थी, कोणीही शिक्षक कुठूनही केव्हाही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याने फक्त आपला फोन उचलावा आणि आपल्या आवडत्या शिक्षकास फोन करावा. तास अर्धा तास मन मोकळ्या गप्पा माराव्यात. हां, फोन सुरू असताना मात्र दोघांच्या परवानगीने कॉल रेकॉर्डर सुरू ठेवावा आणि सर्वात शेवटी रेकॉर्ड केलेली ती फाईल विद्यार्थी शिक्षक संवाद या व्यासपीठाकडे पाठवावी. योग्य त्या काळजीसह आणि अर्थातच आपल्या परवानगीसह आपला तो विद्यार्थी शिक्षक संवाद या विद्यार्थी शिक्षक व्यासपीठावर आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी प्रसारित केला जाईल. आपण ऐकत आहात विद्यार्थी शिक्षक संवाद.